महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे दापोली दौऱ्यावरती येत आहेत. दौऱ्याचं उद्दिष्ट आपल्या दापोली मतदारसंघामधील प्रमुख प्रकल्प आणि या प्रकल्पांचे भूमिपूजनाच्या निमित्ताने साहेबांचं आगमन होणार आहे. त्याच्यामध्ये कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला प्रकल्प हर्णे बंदर, या हर्णे बंदराचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे. 205 कोटी आपण या प्रकल्पाला मंजूर करून घेतलेत. त्यानंतर दापोली तालुक्यामध्ये असलेलं उपजिल्हा रुग्णालय जे सध्या 50 बेडचं आहे त्याचं श्रेणीवर्धन करून ते 100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपण दापोली तालुक्यात उभं करतो आहे. त्यासाठी 20 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्याची वर्कआउट आलेली आहे, त्याचं भूमिपूजन शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. ह्यामंतर्गत 2016-17 साली आपण रस्ते काही मंजूर करून घेतले होते, परंतु मध्यंतरी हे रस्ते रद्द होण्याच्या मार्गावरती होते. परंतु मी आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर मी पुन्हा त्या सगळ्या रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा केला आणि खेड ते दापोली रस्ता ह्या रस्त्याला 115 कोटी आणि लाटवण फाटा म्हणजे रायगडची हद्द ते विसापूर फाटा असे जवळपास 35 कोटीचा निधी आपण त्या रस्त्यांना आपण मंजूर करून घेतला. त्याचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे. दापोलीची ग्रामदेवता कालकाई देवी च्या देवस्थानाचा जीर्णोद्धार त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय नगरविकास मंत्री असताना त्यांनी जवळपास 4.25 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्याचं देखील भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. तर अशा पद्धतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर शिवसेनेची जाहीर सभा दापोली तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोर आझाद मैदान इथे होणार आहे. नक्कीच शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, आम्हा सर्वांना उत्सुकता आहे, कारण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदा येत आहेत. ही भारतरत्नांची भूमी आणि या भारतरत्नांच्या भूमीमध्ये आज शिंदेसाहेब उद्या येणार आहेत. त्यांचं स्वागतासाठी आम्ही सर्व शिवसैनिक तयार आहोत. नक्कीच महायुती म्हणून सगळ्याच आमच्या महायुतीमधील सगळ्याच घटकांना ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण आम्ही दिलेलं आहे. सगळेच ह्याला उपस्थित देखील असतील आणि मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत आम्ही सर्व उत्साहामध्ये करणार आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.